जीवांशहीतून जायचं म्हणजे एकदम शांततेत जायचं. असं बॅग बी घेऊन रडतोय पाठीमध्ये, त्याला कळलंय मी जातोय म्हणून. चल आरे लवकर. रडतोय तो तरी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. तर कालचा दिवस माझा अख्खा ट्रॅव्हलिंग मध्ये गेला, त्याच्यानंतर आज मी इकडे आलो आणि घरी बिर्याणी आणली म्हणून त्यामुळे निघालो. आणि त्या तिथं फोन वाजतोय कांचनताई, बघ काय म्हणता वहिनी. वहिनीचा फोन आला म्हणजे काहीतरी असेल, शिवांश रडत असेल. आलोय घरी आणि माझे ना दोन पार्सल आले होते, त्यातलं एक पार्सल मी तर यांच्याकडे ठेवलं होतं आमच्या घरमालकाकडं, आणि एक अजून बाकी आहे. ते प्रमोशनल पार्सल आहे, त्यामुळे मी बघतो त्यात काय तुम्हाला पण दाखवतो. पार्सल आहे ते, पण ते फोडायचं असतं यार. अरे चाकू दे. माझं बोटाला ना हे बघा, ते असे निघत आहे ना, ते झुकत आहे त्याच्यानं. दातांनी काढलं असतं पण एका हातात फोन आहे ना. अरे नाही ओके. एका हाताने फोडतो ना ते, त्याच्यामुळे ओके. तर यात एक टी शर्ट आहे यम साईज. अरे 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 स्टडी प्रोडक्ट आहे म्हणजे अभ्यासाचं डायरी वगैरे आहे, थोडं मोठं ब्रँड आहे. आणि आपल्याला आता याची ॲडव्हर्टायझिंग करणं आहे, ती तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला भेटेलच. वा किती क्यूट आहे, पण काय हे काय ज्यांना माहिती त्यांनी डिस्क्रिप्शन. अरे हा ह्या त्या शीट्स आहे, आपण त्याच्यावर लिहत नाही का आणि चिटकवतो. आणि क्यूटशी डायरी आहे एक, आणि अजून एक डायरी आहे. आरोईला पण सेम आहे. वाव क्यूट आहे. माझं तर झालं एज्युकेशन हर्षदला काम येईल आता. आम्ही दोघं फक्त टी शर्ट ठेवू आणि हे ठेवू त्यातलं. मी डायरी ठेवू. हा डायरी दोन्ही ठेवू, बाकी सगळं औरंगाबादला पाठवून देऊ हर्षदकडे. आणि एक वही फक्त मी ठेवाल इकडं. तर अनबॉक्सिंग झाली आहे त्याची, तर आता पहिले खाऊन घेऊ. हे मम्मीने दिले एक बिर्याणी, काल खाल्ली होती आम्ही, पण मग ती अजून पण चांगली आहे आणि मग मी इकडे घेऊन आलो, मला खायची होती म्हणून. तर आता वाजत झाले 4:23 आणि आता माझी आंघोळ वगैरे झाली, मी आता रेडी झालो. आणि मी ज्या बाळ्या होत्या माझ्या पहिल्या कानातल्या, त्या जे होतं त्याचा कलर गेला होता, तर मी आता ते दुसऱ्या घातले, म्हणजे होता माझ्याकडे एक्स्ट्रामध्ये, मी आणून ठेवल्या होत्या आमच्या तिकडूनच. तर बघा ना भारी वाटतं ते, आणि ते मी पहिल्यापासून घालतो ना म्हणून मग माझ्या फेसला पण हॅबिट झालेली आहे. मी जर काढून ठेवलं ना मग असा फेस माझा असा वेगळाच दिसतो. तर आता आम्हाला जायचं आहे व्हिडिओ काढायला. आरोही आवडती आहे, तिचं आवडल्यावर मला एक प्रमोशनल व्हिडिओ काढायचा आहे, मग आपण कुठेतरी बाहेर जाऊ. सो आता चाललो आम्ही खाली, ते प्रोडक्ट घेतले तिने ज्याचं प्रमोशन आहे ते. चल 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 कुकरले ते हंबून बंद. चल सर बघा किती करून ठेवला आम्ही. चल येस ब्रदर. तर खूप पळावं लागलं आणि फायनली शूट झालं आहे कम्प्लीट. प्रमोशनल हे टी शर्ट पण त्यांचंच आहे, युवाचा. नवनीत कंपनी होती ना, नवनीत त्यांचंच आहे हे युवा म्हणून. हे काय इथं लिहिलेलं आहे ना, नवनीत एज्युकेशन लिमिटेड. उलटं दिसत असेल तुम्हाला, काय माहिती ब्लॉगमध्ये आपण लिहिलेलं उलटं दिसतं की सुईचं दिसतं ते तर कळलं ना व्हिडिओ. कारण की हे ना सेल्फी ना म्हणून म्हणजे त्यांना सरळ दिसत असेल ते.
तिला काय माहिती उलटा फोन करून कसं बघू आता शिवड झालंय कम्प्लीट आता वरती जाऊन मग आपण जाऊ बाहेर घुसतोय खातोय आम्ही गोड पोळी ते मग ते खाऊन आम्ही जाणार बाहेर कारण खूप उशीर झालाय आम्ही आणि व्हिडिओ बघत बसलोय थोडीशी फॅक्ट वाली व्हिडिओ बघत बसलोय ज्याच्या फिटनेस शिकायला पण भेटत यो गोड पोळी आता आम्ही चाललोय बाहेर भूर फिरायला भूर फिरायला भूर जात असते भूर चाललो आम्ही आता आवडले आणि आवडतोय काय आवडलंय तू बस एवढंच आवडलंय हे शर्ट मला खूप आवडलंय मला पण आलंय असं तिकडं आणि आम्ही पार्किंगच भेटले नाही त्यामुळे गाडी इतक्या दूर लावावी लागली ना खूप जास्त दूर लावावी लागली गाडी आम्हाला छान आहे घर येते परत फोन बघ तू घेतलंय बॅकवरतीच्या फोनला हे आणि हा फोन कोणता आहे मी सांगतो तुम्हाला घरी गेल्यानंतर ती गोष्ट आज रिव्हीलच करून टाकू ही वाली खा खा अरे मला पण विचार खातेस का आता खा तू दिन नाटक करते उगो व्हिडिओ काढायला तामी तो मॅडमनी पहिले फ्लॅश ऑन करून दिला होता आता याला प्यायचं आहे लिंबू पाणी म्हणून आम्ही इथे थांबलोय लिंबू सोडा प्यायचं आहे याला सोडा सोडाच बोलली मी सोडा बोलली उगे आता उगे आता ते सिक्रेट तुम्हाला घरी घर सांगते घडी घडी काय फोन ऑन करते मला सांगायचं अशी जल्दी झालेली आहे खर तर याला मला सरप्राईज हा मला सरप्राईज देणार होता पण त्याच्या पोटात काहीच गोष्ट राहत नाही म्हणून त्याने मला दिली सांगून ती आधीच तिकडून यायच्या आधीच त्या मी तुम्हाला घरी गेल्यावर सांगणार एवढ्या दूर आम्ही बॅकवर घेण्यासाठी आलो होतो आता बॅकवर घेतलंय आता बाहेर जाऊ आणि बघू प्लॅन करू काहीतरी चलो बाहेर जाऊ आणि प्लॅन करू आता एवढ्या रात्रीला प्लॅन करू बस की आता कर अनबॉक्सिंग चाकू घे तुम्ही काय बोलता कापायला आम्ही चाकू म्हणतो आम्ही चाकूच म्हणतो भाजी कापायचा असत दुसरं कोणता असं चाकूच्या तुम्ही म्हणले ना त्याच्यावरून लक्षात आलं म्हणले सुरी बोलतो दात आणि कापणं एवढे कशाला वाढवले हॅपी बर्थडे काय खोलत होती शाळेत जाते ना तू बाय ठेवून घेऊन तुला सेम आहे ना मग सेम आहे व्हिडिओ झाला रिलीज देऊन टाकू आपण आपल्या बाया तुला काय ठेवायचं वगैरे नाही काहीतरी काम तरी करू बिचारी मी तिला ना माझ्या असाइनमेंट लिहिण्यासाठी देणार आहे मग भावा कसा आहे असं का पॅक केलं टरा पाडायले अरे येड्या कसला अभ्यास दिला कसला अभ्यास टॉप माला शर्ट माला तुझं किती साईज आहे माझं पण म्हणजे मला एवढं मोठं आहे होमवर्क ही माझी हे मला डायरी बघ किती छान कलरची आली काय करणार काय डायरी लिहिणार मी तिच्या काय काहीतरी तिच्या आईचा निबंध आई का निबंध पूर्ण इजत्तच मी बघ अमृत फोटो कशी काढते बघा कुठं उभं राहून झालं झालं मॅडम फोटो काढून तर तिथं खूप सारी मस्ती केली आम्ही अमृताच्या घरी आणि आता आलोय घरी आमच्या आता आम्ही मस्त भात खाणार पिवळा भात पिवळा भात नाही साधी किती पिवळा भात तर जे सरप्राईज होतं मी सांगतो कोणतं सरप्राईज आहे ऍक्च्युली मला सांगायचं नव्हतं पण मग आता सांगून देतोय आणि माझ्या पोटातच राहिलं नाही तर हे बघा
आरोहीसाठी मी फोन घेतलाय आयफोन एक्स आर सेकंड हँड येतो पण म्हणजे गरीब आहे बाबा मी इकडून बस इकडून बस मी गरीब आहे बाबा मी काही जास्त नवीन मी काही नवीन अफोर्ड करू शकत नाही कारण मी स्वतः आयफोन 11 वापरतो मी काही 13 वापरत नाही आणि ते पण थोडं पैसे जमवून घेतलेला आहे आणि हा पण माझ्या एका मैत्रिणीकडून विकत घेतला मी आणि थँक्यू तिला पण की तिने हा फोन माझ्यासाठी अवेलेबल करून दिला आणि खूप कमीमध्ये माझ्यासाठी हा फोन दिला तर हा फोन आता मी आरोग्य गिफ्ट केला नाही त्याच्याच बॅगवर आणायला आम्ही गेलो होतो तर कसा वाटला फोन खूप छान हा मग काय सांगशील माझे 100 के झाले म्हणजे आमचे झाले म्हणून याने मला गिफ्ट दिलं गरीबी पहिले पण माझा जो आयफोन 7 होता ना जुना वाला तो पण मी तिला दिलेला होता आणि आता हा पण आहे ना हा मी तिला दिला पण आता मी हा वापस घेतलाय मग आता बघू हा काही दिवस युज करू आता म्हणजे हा जीव वेळ आहे रे ह्या फोन पासून सुरुवात झाली सोशल मीडियाची माझी जास्त म्हणजे पहिले मी J7 Next युज करायचो आयफोन सॅमसंग J7 Next तिथून मग मी व्हिडिओ काढायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर हा फोन आहे की ज्याने मला खूप जास्त साथ दिली आहे आणि आता ज्या फोनमध्ये मी व्लॉग शूट करतो तो हा वाला आहे आणि आता आरोहीचे व्हिडिओ मी पण यात व्लॉग करणार आहे आता हे आपलेच व्लॉग हा ना मग मी पण काय म्हणजे हा फोन हा बिझी असतो ना मग तेव्हा मी याला बोलावं लागतं की व्लॉग कर तेव्हा याच्यात म्हणजे हा फोन आम्ही व्लॉगिंग आणि तिच्या आय डी साठीच घेतलाय स्पेशल म्हटलं आता म्हणजे कसं बाकीचे थोडंफार डिस्ट्रीब्युट होऊन जातं तर बस तुमच्या गरीब भावांनी कामात असला की मग मला तुमच्या गरीब भावांनी दिलेला एक छोटस सरप्राईज कसं वाटलं माझ्यासाठी खूप मोठं माझ्यासाठी पण भाऊ कारण जाऊ द्या तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुमच्या भावाच्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा जे लाल कलरचं खाली सबस्क्राईबचं बटन आहे ते प्रेस झालंच पाहिजे Love you all. Keep supporting. Thanks for everything.